आज भाद्रपद शुक्ल नवमी शके 1937 सादर करत आहोत ठाणे वार्ता। ठळक घडामोडी, महापालिकेच्या कृत्रिम तलावांमध्ये 21,127 गणेश मूर्तींचं तर 1,369 गौरींचं विसर्जन। शीळ दुर्घटनेस प्रशासकीय अधिकारीच अधिक जबाबदार असल्याचा विशेष सरकारी वकिलांचा न्यायालयात दावा। आणि H1N1 झालेल्या महिलेची ठाण्याच्या होरायझन रुग्णालयात यशस्वी प्रसूती। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच। ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत। ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। श्री स्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी। ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटक याचा आनंद घर बसल्या। पहा श्री स्थानक वाहिनी, आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्री स्थानक वाहिनी। ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या। ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com। नमस्कार मंडळी, दर रविवारी पाहायला विसरू नका। नमस्कार मंडळी, आपल्या प्रश्नांचं थेट उत्तर। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत। ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ढोल ताशांचा कडकडाट, गुलालाची उधळण आणि पावसाची जोरदार हजेरी अशा वातावरणात काल गौरी गणपतींना भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला। भक्तिरसात डुंबलेल्या गणेश भक्तांना पावसानं आपल्या रंगातही डुंबवून टाकलं होतं। पावसातही गौरी गणपतींचं विसर्जन जल्लोषात केलं जात असलं तरी या पावसामुळे भक्तांचा मात्र काहीसा विरस झाला। ठाणे पूर्व भागात गौरी विसर्जनाची मिरवणूक अशीच विलोभनीय असते। ठाणे पूर्व खाडीत गौरी गणपतींचं विसर्जन होतं। कोळी बांधवांकडे विशेषतः गौरी बसवल्या जातात। या गौरी सुद्धा भव्य दिव्य असतात। अनेकदा नवस बोललेले भक्त विसर्जनासाठी गौरीला आपल्या डोक्यावरून नेतात। काल ठाणे पूर्व भागात हे गौरी गणपतींचं विसर्जन पाहण्यासाठी मोठी गर्दी लोटली होती। ठाण्याच्या मासुंदा तलावातही भक्तांचा पूर आला होता। महापालिकेच्या कृत्रिम तलावांमध्ये 21,127 गणेश मूर्तींचं तर 1,369 गौरींचं विसर्जन करण्यात आलं। महापालिकेच्या मूर्ती स्वीकार केंद्रामध्ये प्राप्त झालेल्या 403 गणेशमूर्ती तर 2 गौरींचं विधिवत विसर्जन करण्यात आलं। मासुंदाव तलावामध्ये 2,530 गणेशमूर्ती तर 72 गौरी। रायला देवी येथील 2 कृत्रिम तलावांमध्ये 3,781 गणेशमूर्ती तर 93 गौरी। उपवन आणि निळकंठ ग्रीन येथील 2 कृत्रिम तलावांमध्ये 3,145 गणेशमूर्ती आणि 211 गौरी। आंबेघोसाळे येथील कृत्रिम तलावामध्ये 708 गणेशमूर्ती। पारसिक येथील विसर्जन महाघाटावर 1,508 गणेशमूर्ती तर 90 गौरी। कोलशेत येथील 7 विसर्जन महाघाटांवर 3,640 गणेशमूर्तींचं तर 474 गौरींचं आणि कळवा प्रभाग समितीतील विविध विसर्जन घाटांवर 1,987 गणेशमूर्तींचं तर 134 गौरींचं विसर्जन करण्यात आलं। शिवसेनेच्या ठाणे जिल्हा शाखेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या श्री गणेश दर्शन स्पर्धेत कोपरी पूर्वतील शिवसम्राट मित्रमंडळाच्या पाणी हेच जीवन या सजावटीस प्रथम क्रमांकाचं पारितोषिक जाहीर झालंय। शिवसेनेतर्फे गेली 26 वर्ष या स्पर्धेचं आयोजन केलं जाते। पारितोषिकांचा विचार करताना मूर्तीची सुबकता, मांगल्य, आरास, त्यातील वैविध्य, नेत्रदीपकता, प्रकट होणारी आशय गर्भता, राष्ट्रीयत्व आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव पाहून स्पर्धकांची पारितोषिकांसाठी निवड करण्यात आली आहे। महागरी कोळीवाड्यातील एकवीरा मित्रमंडळाच्या मरावे परी अवयवरूपी उरावे या सजावटीस द्वितीय क्रमांकाचा 15,000 रुपयांचा पुरस्कार जाहीर झालाय। हजूर येथील हजुरी उत्कर्ष मंडळास आमचे मित्र, रक्षक आमचे रक्षक या सजावटीस तृतीय क्रमांक, शेफाटा येथील रिव्हरवूड पार्कच्या ग्राहक राजा या सजावटीस चतुर्थ, स्वातंत्र्यवीर सावरकर नगरमधील ओंकारेश्वर सार्वजनिक मित्रमंडळाच्या दहीहंडी काल आणि आज या सजावटीस पाचवा,
वागळे इस्टेट येथील गणेश क्रीडा मंडळाच्या पुनर्विकास या सजावटीस 6वा क्रमांक, पोलीस परेड मैदानातील पोलीस मुख्यालयाच्या सलाम विज्ञानेश्वराला या सजावटीस 7व्या क्रमांकाचं, कुष्ठरोग वसाहतीतील ओम शक्ती विनायक मंडळाच्या मनुष्य जीवनाचं महत्व या सजावटीस 8वा, काजूवाडी येथील साईनाथ नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या अंधश्रद्धा या सजावटीस 9वं, तर नौपाड्यातील नवतरुण मित्रमंडळाच्या कायद्याचे पालन या सजावटीस 10व्या क्रमांकाचं पारितोषिक जाहीर झालंय. वागळे इस्टेट येथील गणेश क्रीडा मंडळाच्या मूर्तीस प्रथम, तर कळव्यातील गुणसागर सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मूर्तीस द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक जाहीर झालंय. लोकमान्य आळीतील श्री गणेशोत्सव मंडळ आणि मनोरुग्णालयाच्या शासकीय कर्मचारी आणि मनोरुग्णालय सार्वजनिक गणेशोत्सव मंडळास आदर्श गणेशोत्सव मंडळाचं पारितोषिक जाहीर झालंय. याचबरोबर 3 मंडळांना उत्कृष्ट सजावट, 8 गणेशोत्सव मंडळांना विशेष पारितोषिक, 7 गणेशोत्सव मंडळांना गुणवत्ता पारितोषिक, तर 3 गणेशोत्सव मंडळांची उत्तेजनार्थ पारितोषिकासाठी निवड करण्यात आली. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा. ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराई पासून मुक्तता मिळवा. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यांपिढ्यांचं जिवाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट्यूब बेबीचीही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वे पथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. अनधिकृत बांधकामाकडे दुर्लक्ष करणारे महापालिकेचे अधिकारी हे ज्यांनी इमारत बांधली त्या बांधकाम व्यावसायिकापेक्षाही शीव दुर्घटनेस अधिक जबाबदार असल्याचा दावा विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी विशेष न्यायाधीश VV बांबर्डे यांच्या न्यायालयात केला. न्यायालयामध्ये पालिकेचे तत्कालीन उपायुक्त श्रीकांत सरमोकदम यांच्यासह 5 जणांनी या प्रकरणातून आपल्याला मुक्त करावं असा अर्ज केला असून त्याला विरोध करताना हिरे यांनी हा दावा केला. या प्रकरणातून मुक्त करण्यासाठी करण्यात आलेले अर्ज हे घटना घडल्यानंतर विचारपूर्वक सुचलेला शहाणपणा आहे. आरोपपत्रामध्ये नावं आल्यानंतरही हे सर्वजण शांत होते, त्यावेळी त्यांना कल्पना नव्हती का या गुन्ह्यांची असा प्रश्न हिरे यांनी उपस्थित केला. आरोपपत्रामध्ये पकडलेल्या 27 आरोपींविरुद्ध प्रथमदर्शनी पुरावे दिसत आहेत. शिरफाटा दुर्घटना प्रकरणात 74 जणांचा बळी गेला होता, तर पालिकेच्या उपायुक्तांपासून नगरसेवकापर्यंत 27 जणांना अटक करण्यात आली होती. या सर्वांनी वेळोवेळी बांधकाम व्यावसायिकांकडून आपला कायदेशीर हक्क असल्याप्रमाणे पैसे वसूल केले. शिरफाटा दुर्घटना इमारत प्रकरणातील जमीन ही आदिवासींची असल्यामुळं ती हस्तांतरित होऊ शकत नाही याची शासकीय अधिकाऱ्यांना चांगलीच कल्पना होती, मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी वेळोवेळी पैसे घेतल्याचे सरकारी पक्षाकडे समर्पक पुरावे आहेत. याच अधिकाऱ्यांनी या बांधकाम व्यावसायिकांना काय करावं, कसं करावं याविषयी मार्गदर्शन केलं. या प्रकरणी तक्रार करण्यात आली त्यावेळीही हे बांधकाम अनधिकृत असल्याची कल्पना सर्वांना होती, मग त्याची कल्पना प्रशासकीय अधिकाऱ्यांना नसेल असं कसं म्हणता येईल. त्यामुळंच प्रशासकीय अधिकारी या प्रकरणी जास्त जबाबदार असल्याचा दावा हिरे यांनी यावेळी केला. या प्रकरणी वेळीच लक्ष घातलं असतं तर 74 जणांचे बळी गेले नसते. आपल्या दाव्यांच्या पृष्ठार्थ हिरे यांनी कोणाकोणाला कसे पैसे देण्यात आले याची यादीच न्यायालयापुढे वाचून दाखवली. गरोदरपणात 7व्या महिन्यातच स्वाईन फ्लू झाल्यानं फुफ्फुस ECMO मशीनच्या सहाय्यानं बाहेरून सुरू ठेवून या महिलेची यशस्वी प्रसूती तसंच महिलेचं आणि बाळाचे प्राण वाचवण्यात ठाण्यातील डॉक्टरांना यश आलंय. राबोडीत राहणाऱ्या रेश्मा शेख यांना 7व्या महिन्यातच स्वाईन फ्लू झाल्याचं निष्पन्न झालं होतं, त्यामुळे तब्येत खालावल्यानं त्यांना तातडीच्या उपचारांसाठी होरायझन रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
त्यांच्या करण्यात आलेल्या वैद्यकीय चाचणीत त्यांना H1N1 ची बाधा झाल्याचं निष्पन्न झालं. यामुळे रेशमा यांच्या फुफ्फुसांची कार्यक्षमता कमी झाली होती. त्यांना श्वास घ्यायलाही त्रास होत होता. याच काळात त्यांना प्रसूती कळा सुरू झाल्या. स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर शैलेंद्र जाधव आणि डॉक्टर जयश्री तळेले यांनी रेशमा व्हेंटिलेटरवर असताना सिझेरियन करून त्यांची प्रसूती केली. त्यानंतर रेशमाची तब्येत खालावल्यामुळं होरायझन रुग्णालयाचे संचालक डॉक्टर ऋषिकेश वैद्य यांनी तिला एम्को मशीनवर ठेवलं. एम्को मशीनचा वापर फुफ्फुस किंवा त्याच्या कार्यक्षमतेवर आघात होतो त्यावेळी रुग्णाला शुद्ध प्राणवायूचा पुरवठा होत नाही. अशावेळी एक्मो मशीन फुफ्फुसाचं कार्य करते. रुग्णाला जगण्यासाठी शुद्ध प्राणवायूचा पुरवठा सतत सुरू राहतो. एक्मो मशीनमुळं रक्तामध्ये प्राणवायू मिसळून ते शुद्ध केलं जातं. यामुळं संसर्गजन्य झालेल्या फुफ्फुसाला विश्रांती मिळते. एक्मो मशीनमुळेच रेशमा आणि तिच्या बाळाचे प्राण वाचवण्यात यश आल्याचं डॉक्टर ऋषिकेश वैद्य यांनी सांगितलं.